शेतकऱ्यांना हातात कोयता आणि पिस्तूल सदृश्य वस्तू घेऊन शेतमालाला भाव मिळावा यासाठी निदर्शनं केली आहेत. सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एका शेतकऱ्यानं हातात कोयता आणि देशी कट्टा सदृश्य वस्तू घेतलेली आहे आणि निदर्शनं केली आहेत. खामगाव पोलिसांनी या शेतकऱ्याला शस्त्रासह ताब्यात घेतलेलं आहे. आता इथं आपण सोयाबीन आणले, सोयाबीन आणलेली आहे. किती? 100 क्विंटल सोयाबीन इकली सर मी, 30 एकरा मधली. एका एकरात 3 किलो सोयाबीन झाली, कशी बराबरी होणार? आता हत्यार राहिला, दुसरे काहीच नाही, जास्त नाही. पोलीस कर्मचारी येते, पोलीस कर्मचारी येते, सर्व पोलीस कर्मचारी येते. कुणाला 50 किलो होते, कुणाला 30 किलो होते, तर कुणाला 10 किलो होत नाही. आपण कुठली आहे प्रॉपर? पिंपळ कुठा. नाव काय आपलं? रवी महानकर. आता हे राहणार पिंपळ कुठा तालुका.